तर बघा ना तुम्ही, हां ते दिसतात का नाले साफ केलेले, हां आणि याच्यामधून जे केमिकल जातो तो आपल्या घनसोली आणि कोपरखेनाच्या परिसरामधून जातो आहे. तिथं लोकांना किती त्रास होतो याच्यावरती नगरपालिकेचं काही लक्ष नाही. आणि तुम्हाला हे दाखवतो, हे बघा ते काय लिहिलं तिथं, निश्चय केलं आहे नंबर पहिला स्वच्छ संरक्षण 2022. हां तिथं कचरा आहे सगळं आहे, काय नाही ते नगरपालिकेवाले काय लक्ष देत नाही, तर सगळं दुर्लक्ष आहे त्यांचं. हां काय कचरा साफ करत नाही, नाला साफ करत नाही, काय नाही केमिकल जातं आहे घनसोलीमधनं, तिथं लोकांना त्रास होतो आहे. त्याच्यावर कोणाचा काय काय वाटतं भविष्यामध्ये पावसाळ्यामध्ये काय करायचं? नगरपालिका याला पूर्ण जबाबदार, नगरपालिका नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्ही ते तीन माकडं कशा आहेत गांधीजींच्या, हां डोळे ना कान आणि तोंड सगळं बंद करून बसले तशीच आहेत ते. मी तर बोलतो आहे नगरपालिकेच्या ते बेलापूरच्या ऑफिसमध्ये ना ते खारघरला बघा त्या तीन माकडं बसवले, त्या तीन माकडं काढावं आणि ते नगरपालिकेमध्ये बसावं, तिथं ते सगळ्यात चांगलं काम आहे ते, बाकी काय नाही. तर नगरपालिकेला मला एवढीच विनंती आहे की त्या स्वच्छ भारत अभियानच्या सोडून आणि ह्याच्यावर लक्ष दिलं तर सगळ्यात चांगलं आहे. हां काहीतरी लोकांचा काहीतरी सेवा होईल, लोकं आजारी पडतात ते तरी कमी होईल, बस ह्याच्यावरती थोडं लक्ष द्यावं त्यांनी, बाकी काही नाही.